दंडवत प्रणाम मंडळी, मी मयूर जाधव। मित्रांनो, ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला व्हिडिओ येताना सांगितले की आपण सटाणा शहरानजीक असलेले अजमेर सौंदाणे या गावात श्री दत्त मंदिर मांडलिक स्थान या ठिकाणी आता आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी आल्यानंतर या गावातील वातावरण बघितलं मी अतिशय आनंद वाटला। तसेच या ठिकाणी मंदिराचे बांधकाम चालू आहे आणि जी देवपूजा आहे ती शेजारीच घरामध्ये ठेवण्यात आलेली आहे। तर आता या मंदिराचे बांधकाम सुरू आहे, या ठिकाणी आपण दर्शन घेतलेले आहे। या ठिकाणी आपण जाणून घेतले की या ठिकाणी मंदिर हे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी स्थित आहे, तर तुम्ही या मंदिराला नक्कीच भेट द्यावी। तर हे गाव म्हणजे ऐतिहासिक गाव आहे। या ठिकाणी मी जाणकारांकडून थोडी माहिती काढली, तर या ठिकाणी अजमेरा नावाचा किल्ला याजवळ या गावाजवळच आहे। तर या किल्ल्यावर टाके देखील आहेत व थोडी ऐतिहासिक माहिती आहे, आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये जरूर दाखवू। तसेच या ठिकाणी येण्याचा मार्ग म्हणजे नाशिकहून तुम्ही येत असाल तर सटाणा शहरात प्रवेश करून तर रावळगाव हा जो रस्ता आहे सटाणा शहरापासून, रावळगाव तुम्हाला माहीतच असणार चॉकलेटचे गाव आहे, त्याच रोडाने तुम्हाला रस्त्याने येतानाच अजमेर सौंदाणे गाव लागते। त्या ठिकाणी तुम्ही कोणालाही विचारून या मंदिरात तुम्ही येऊ शकता। तर आता आपण देवांचे दर्शन घेऊया, तसेच अजून काही माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। चला तर मग आता दर्शन घेऊया। तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडला असेल। आपल्या चॅनलच्या माध्यमाने आपला हाच हेतू आहे की आपल्या पंथीयांचे महानुभाव पंथीयांचे जे मंदिर आहेत मांडलिक स्थान आहेत बऱ्याच गावांमध्ये आहेत पण ते आपल्याला माहीत नसतात, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ते एक्सप्लोअर करत असतो, म्हणजेच सर्वांना याबद्दल माहिती व्हावी आणि तेथे जाऊन त्यांनी दर्शन घ्यावे हाच आपला हेतू असतो। जर तुमच्या गावातही मांडलिक स्थान असतील तर तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जरूर कळवू शकता। तर कशी वाटली तुम्हाला आजच्या या व्हिडिओची रचना, तर तुम्ही जरूर कमेंटच्या माध्यमातून कळवा। आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या महानुभाव फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त महानुभाव पंथीयांपर्यंत शेअर करा। चला तर मग भेटूया पुढील भागात, तोपर्यंत बघत राहा आपले चॅनल महानुभाव फाउंडेशन। दंडवत प्रणाम। जय श्री चक्रधर स्वामी।